जर तुमचा मुलगा हॅलो हॅलो करत घराच्या बाहेर निघत असेल तर समजून जायचं की तुमच्या होणाऱ्या सुनाचा फोन येत आहे. हॅलो हॅलो बोलला. येईना मला कोणाचं ऐकू, आता पाहिजे फक्त मला बायकू. लाईक करा, फॉलो करा. किती दिवस बैलगाडा असे लपून छपून भरवायचे आपण, तरी या विरोधात सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे. आपापसातील विरोध विसरून एकत्र या, कारण त्यात आपलं भलं आहे. महाराष्ट्र सोडून सगळीकडे बैलगाडा चालू आहे, त्यासाठी सर्वांनी एकून फेटा हटवा आणि बैल वाचवा. मुलगा शिकलेला पाहिजे, सरकारी नोकरीला पाहिजे, 25,000-50,000 पगार पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, मुंबई पुण्यात राहायला पाहिजे, गाडी पाहिजे, ह्याला पण हुंडाच म्हणतात. जसं तुम्ही गरज असताना 10 फोन करताना, तसं गरज नसताना 1 तरी फोन करत जा, कारण तुम्ही तुमची लायकी तर दाखवली पण माणूस की शिल्लक आहे का नाही हे तरी कळू द्या आम्हाला. असं भाऊ वहिनीला जळवायसाठी एक नौका ना घे की. आई माझी माऊली, बायको माझी प्रेमाची सावली. वा वा. आई माझी माऊली, बायको माझी प्रेमाची सावली, नाही देणार दगा. सासू माझी निश्चित जागा बघा माझ्याकडे बघा. काय रे तू दारू पितोस काय? हे ना बाबा दारू बिरू मी काय पित नाही, तसलं काय व्यसन नाही मला. तू रे तू पितोस का नाही? होय पिते की. लाज वाटत नाही का तुला सांगायला? लाजायच काय, त्यात दारू पिताना काय कपडे काढून पिते होय. काय काय मुली मला म्हणून मॅसेजचा रिप्लाय देतात, त्या मुलींना माझं स्पेशल चॅलेंज. एकदा नाक बंद करून करा करा ना, नसेल होत तर पहिली व्हिडिओ लाईक करा, जमणार नाही कुणाला. चाल या फिर उससे भी ज्यादा. गणपतीची वर्गणी 101 रुपये मागतायत. काम धंदा करायला नको, घरदार नाही, जबाबदारी नाही, सण आले की आले भीक मागायला दारोदार, उपट सुंबे कुठले. तुम्हाला पटो अगर न पटो हे असंच चालू राहणार. आणि ही पोर आहेत ना वर्गणी मागा येतात, तुमच्याकडे भीक मागा येत नाहीत. प्रत्येक जण येतो. माझ्या पाठीमाग पुलिस लागली होती, अरे मी पुढं ते माझ्या पाठीमाग माग, मी पुढं ते माझ्या पाठीमाग माग, नंतर ते घसरून पडले परत उठले, मग मी पुढं ते माझ्या पाठीमाग माग. मी जर असतो ना बाबा चेडू तर लागलो असतो. मग ते माग धरून कशावर घसरून पडत होते. लेकिन हो तो गुंडे, मुझे तुमसे डर लगना चाहिए. मेरे माँ बाप इस शादी के लिए राजी नहीं होंगे. तो मार देंगे उनको. क्या?
माइल अरे तिच्याशी नंतर बोला, आधी समोर बघून चाल। हा मम्मी ए फॉर तेरी बटे बटे रात गुजर गई रे। बी फॉर बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना। तुम लोग सुधरने वाले नहीं हो ना? हाँ अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए। पढ़ाई लिखाई करनी नहीं है, बस इनसे रील बनवा लो। रील बनाओगे? अब तुम रील बनाओगे? हैं हैं, आज के बाद रील बनाना हो तो घर पे बैठना, किसी प्रकार का रील अपन नहीं झेलेंगे हम, समझे? रील बनाएंगे पूरे एक साल से। चक्कर आने लग गया। सरकार एका बाजूला तुम्ही म्हणता आम्ही शर्यती चालू करू आणि शेतकरी वर्ग मैदानावर पोहोचू नाही म्हणून एवढा कडक बंदोबस्त लावता। सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचा तुम्हाला कायम जाहीर निषेध राहील। संचारबंदी 144 कलम 9। कुणी दिलं नाही यश आणलंय वडून साऱ्या संकटाशी असं लढून। ह्या वेळेस तू पण आला का मध्ये बाळा? चल निघ आणि इकडे ते चाकू। कुठला ड्रेसिंग टेबल ना कुठल्या मोठ्या कपाटाचा आरसा होता, नाही कोणत्या कंपनीचा पावडरचा डबा होता। टिकली पाकिट ऐवजी कुंकवाचा करंडा होता। दोन हातातील बोटांपेक्षा डझन बार बांगड्यांचा खळखळाट होता। खरंच ना जुन्या आजीचा श्रृंगार किती भारी होता।
प्रेमासाठी सगळेच रडतात, पण मी माझ्या मित्राची मैत्री जर सगळेच आपले होत गेले असते तर गमावण्याची भीती आणि मिळवण्याची किंमत कधीच समजली नसती.